पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्र यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली भारत आणि फ्रान्स यांच्यात कित्येक वर्षांपासून नैसर्गिक मैत्री आहे विकसित भारताचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रवासातही फ्रान्स आमचा नैसर्गिक भागीदार असेल असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले दोन्ही देशांमधल्या पुढच्या पंचवीस वर्षांच्या राजनैतिक संबंधांचा एक महत्वाकांक्षी आराखडा तयार होत आहे असंही त्यांनी सांगितलं अक्षय ऊर्जा सायबर कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप यासह तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण करण्यात आम्ही परस्पर सहकार्य करत आहोत असं म्हणाले संरक्षण क्षेत्रात भारत आणि फ्रान्स यांच्यात दृढ संबंध आहे आता या संबंधांचं पुढचं पाऊल आम्ही टाकत आहोत असंही मोदी म्हणाले भारत आणि फ्रान्स मिळून शस्त्रास्त्र निर्मिती करणार आहेत असं त्यांनी सांगितलं हम अपनी स्ट्रेटेजिक पार्टनरशिप की 25वीं वर्षगांठ बना रहे हैं बीते 25 वर्षों के मजबूत आधार पर हम आने वाले 25 वर्षों के लिए रोडमैप तैयार कर रहे हैं इसमें बोल्ड और महत्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित किए जा रहे हैं भारत के लोगों ने भी इस कालखंड में एक विकसित देश बनाने का संकल्प लिया है इस यात्रा में हम फ्रांस को एक नेचुरल पार्टनर के रूप में देखते हैं मेक इन इंडिया और आत्मनिर्भर भारत इसमें फ्रांस एक अहम पार्टनर है आज हम रक्षा के क्षेत्र में भारत में नई टेक्नोलॉजी के को प्रोडक्शन और को डेवलपमेंट पर बात करेंगे सबमरीन हो या फिर नौसेना के जहाज हम चाहते हैं कि मिलकर के अपनी ही नहीं, तीसरे मित्र देशों की को भी पुरा करने के लिए, हम काम करें पर्यावरण क्षेत्रातल्या भागीदारीत आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याच्या यशस्वी उपक्रमानंतर भारत आणि फ्रान्स यांच्यात नील अर्थव्यवस्था आणि एकल प्लास्टिक बंदीवर काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं फ्रान्सच्या मार्से शहरात भारताचं वाणिज्य दूतावास सुरू केलं जाईल अशी घोषणा त्यांनी केली फ्रान्सच्या विद्यापीठांनी भारतात आपली केंद्र सुरू करावीत असंही म्हणाले भारत आणि फ्रान्स ऐतिहासिक विश्वासाच्या आधारावर पुढे वाटचाल करत आहे जी ट्वेंटीच्या माध्यमातून आम्ही जागतिक आव्हानांवर उपाय शोधू शकू असा विश्वास मॅक्रो यांनी व्यक्त केला भारत आशियातला आमचा दुसरा मोठा भागीदार आहे भारतासोबत आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याची स्थापना आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे भारत आणि फ्रान्सचं सामरिक नातं अधिक दृढ होत असून त्याचा लाभ हिंद प्रशांत क्षेत्राला होत आहे असं म्हणाले फ्रान्स भारतीय विद्यार्थ्यांसाठी विजाचे नियम अधिक शिथिल करेल त्यांनी सांगितलं